सोनई येथील कौतुकी नदीच्या पात्राजवळ अत्यंत कल्पकतेने लाईव्ह अमृतवेस सोनईकरांनी यशवंतराव गडाख यांना भेट दिली आहे. पोपटराव पवार यांच्या हस्ते फित कापून वेसचे तसेच बटन दाबून वेशीवर असणाऱ्या मोठ्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी यशवंतराव गडाख यांच्या अर्धविराम पुस्तकाच्या 12 या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, शारदाताई गडाख यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अरुण शेवते, आमदार शंकरराव गडाख, दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाळज बोठे, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, ताराचंद म्हस्के, द वी अत्रे, अटी एन परदेशी आदी उपस्थित होते. पोपटराव पवार म्हणाले, वाढदिवस साजरा करण्याचे स्वरूप बदलत असताना अशा वेगळ्या प्रकारचा उपक्रम सोनई ग्रामस्थांनी राबविलाय हे निश्चित कौतुकास्पद आहे. गाव तेथे वाचनालय ही संस्कृती रुजविण्यास यशवंत सामाजिक प्रतिष्ठान कटिबद्ध झाले असल्याचे पाहून खूप समाधान वाटले. या माध्यमातून जवळ येताना संभ्रम अवस्था वाढत चाललेली आहे. त्यामधून बाहेर येण्यासाठी पुस्तके आधार वाटू लागली आहेत. त्यामुळे केलेल्या कार्याआधारे निर्माण होणारी पुस्तके प्रेरणादायी ठरत आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत राज व्यवस्था बळकट झाल्यामुळे खेडी बळकट होऊ शकली. गडाख यांनी पंचायत राज व्यवस्थेत केलेल्या अतुलनीय कामामुळे जिल्हाभरात मोठे काम उभे राहिले. राळेगण सिद्धीच्या विकासाला मोठे पाठबळ गडाख साहेबांनीच मिळवून दिले. राजकीय पाठबळ असेल तर सामाजिक काम किती उंचीवर जाते हे राळेगण सिद्धी व हिवरे बाजारकडे पाहिल्यावर दिसून येते असे पवार यांनी सांगितलंय. गावाची वेस आणि गावाची चावडी आणि गावातील असलेलं दैवत याच्या आधारे आपली ही ग्राम परंपरा या देशामध्ये होती आणि या परंपरेचं एक अमृत महोत्सवानिमित्ताने आपण ज्या पद्धतीने शुभारंभ केला मला वाटतं हा उद्याच्या भविष्य काळात राज्यात नाही देशामध्ये राजकीय वाढदिवसांसाठी एक नवा दिशादर्शक असा कार्यक्रम ठरणार आहे. तर आता वाढदिवस पाहिले अगदी नकोस होत वाढदिवस आणि शेतकरी मेळावे याचं स्वरूप वेगळं असताना या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. आजचं प्रवेशद्वार पाहिलं की आता ठीक एक आहे की बटन दाबून मोठ हाकली गेली पण गावाचं वय खरं म्हणजे आज आमच्यासारख्या ज्यांना कल्पना नाही की आपण त्या काळी केलेला संघर्ष किती मोठा होता ते वाचल्यानंतर लक्षात प्रत्येक शब्दाने अंगावर शहारे येतात. हा एवढा मोठा संघर्ष करून महाराष्ट्राचा सहकाराचं वैभव उभं राहिलं याच्या पायाशी किती मोठं त्याग आणि कष्ट आहेत आज आपल्याला सगळं वैभव दिसतं. म्हणून आपण जे काम केलेलं आहे ते काम म्हणजे त्याची तुलनाच कुठे होऊ शकत नाही आणि त्याच पद्धतीने या 75 सादरीकरण जे आहे एक वेगळ्या पद्धतीने आपण केलं की आज या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाषराव दरंदले यांनी केले. सूत्रसंचालन SB शेटे यांनी केले. कार्यक्रमाला सोनई गाव व परिसरातील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे SP 24 तास नेवासा.